काही दिवस अगोदर भालचंद्र ने माडीजी ने औरंग्याला मोठा करण्यासाठी आणि इतिहासामध्ये शिवरायांना औरंग्यापेक्षा लहान दाखवण्याचं षड्यंत्राला खतपाणी घातले। औरंग्या हिंदू देश नव्हता असं भालचंद्र नेमाडेजी ने एका कार्यक्रमात सांगितलं। त्यांचं असं म्हणणं आहे का की इतिहासामध्ये औरंग्याने जे असंख्य हिंदू मंदिरं तोडली, हिंदू महिलांवर हिंदू समाजावर जो अत्याचार केला आणि त्याच्या विरुद्ध छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, संघर्ष केला, धर्मांतर करत होता म्हणून छत्रपती शंभू राजेने त्याच्यासमोर झुकले नाही, तर अशा औरंग्याला मोठा करण्याचं षड्यंत्र आज जे महाराष्ट्रामध्ये चाललंय त्याला खतपाणी टाकण्याचं काम हे भालचंद्र नेमाडेजींसारख्या लोकांकडून होत आहे। अशा लोकांना जे छत्रपती शिवरायांचा द्वेष करतात त्याला औरंग्यापेक्षा लहान दाखवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना आपल्या देशामध्ये पुरस्कार द्यायचे का? आणि दिलेले पुरस्कार सरकारने परत घेतले पाहिजे अशी मागणी ह्या निमित्ताने मी करतो। त्याचबरोबर संजय राजाराम राऊतनी सकाळी पत्रकार परिषद असो किंवा सकाळच्या सामनामध्ये असो माननीय गृहमंत्री अमित शाहजींना महाराष्ट्र किती कळतो यावर आपले अकलेचे कार्य चमकवलेले आहेत। ईस्ट इंडिया कंपनी आणि व्यापारी बुद्धी यावर मोठे मोठे आपले डोकं लावलंय। मग तेव्हाची जशी ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी होती तशी या ठाकरेंची हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे का? कारण का कोविडचा काळ असो किंवा या महापालिकेची यांच्या सत्तेचा काळ असो सगळीकडेच सगळेच कॉन्ट्रॅक्ट, मग पेंग्विन अण्णांचा कॉन्ट्रॅक्ट असो, कोविडचा ऑक्सिजन सिलेंडर असो, कोविडसाठी फॅन असो, सगळेच कॉन्ट्रॅक्ट फक्त हायवे कन्स्ट्रक्शनला देणं आणि मग वैभव चेंबर्समध्ये बसून कोण कोण किती किती व्यापाऱ्यांना भेटायचा, किती गुजराती आणि मारवाड्या उद्योजकांना व्यापाऱ्यांना तिथे बोलून घ्यायचा याबद्दल थोडी माहिती आम्ही महाराष्ट्राला द्यायची का? आज गुजराती आणि मारवाडी लोकांवर जे द्वेष दाखवलं जात आहे, मातोश्री तू हे कुठल्या गुजराती आणि मारवाड्यांच्या पैशांनी बनलेलं आहे ती थोडी माहिती द्यावी। कालपासून
जो पेंग्विन तड़फड़े काल आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेन मुंबई के टोल बंद करावे कभी रस्त्या कॉन्ट्रैक्टर हल्ले मातोश्री का टोल बंद आता हे लोग मुंबई के टोल आठवले सगड़ा खर्च पानी बंद अप्रत्यक्ष पद्धति ने कॉन्ट्रैक्टर हा निमित्ता भड़कवायच धमकवायच परत हफ्ते चालू कराए वसूली चालू कराएगी ये चालू आ धंदा है। धन्यवाद। अमित शाह अजित पवार गुणगान गायर संजय राउत असं म्हणतात की 2024 नंतर सुद्धा हे असंच गुणगान अमित शाह गायला हवं गाती ना निश्चितपणे त्यांनी गाती कारण 2024 2029 मध्ये परत एकदा मोदी सरकारच परत या देशामध्ये येणार आहे एनडीए सरकारच या याच्यामध्ये येणार आहे फक्त ते बघण्यासाठी संजय राजाराम राऊत हा बाहेर नसणार आर्थर रोड जेल मध्ये बसून 2024 ला आमचे पंतप्रधान परत एकदा या देशाची शपथविधी घेत असताना संजय राजाराम राऊत आर्थर रोड जेल मध्ये बसून ती शपथविधी बघणार एवढं मी तुम्हाला सांगतो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या टाळी वाजण्याची चर्चा कायम होते मात्र उद्धव ठाकरेने आता एक खासगीत असं वक्तव्य केलं की बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वेळ पडली तर राज ठाकरेंना फोन करणार होतो असं आहे ना की कितींदा राज साहेबांचा अपमान उद्धवजी करणार हे आता एकदा महाराष्ट्राला सांगून टाकावं कारण का डोळे मारणं टाळी मारणं नेहमीच राज साहेबांना अशा पद्धतीचे आमंत्रण द्यायचं किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं आणि जवळ आल्यावर पाठ फिरवायची ह्याला उद्धव ठाकरे म्हणतात ह्याला उद्धव ठाकरेची वृत्ती म्हणतात म्हणून बरोबर तो साप मातोश्रीपर्यंतच गेला एवढा वर्ष बाळासाहेब ठाकरे तिथे राहिले कधी तुम्हाला तिथे मातोश्रीमध्ये साप भेटला नाही पण सापाला पण वाटलं माझ्यापेक्षा विषारी कोणतरी इथे राहतोय तर त्या सापाला पण मी भेटलं पाहिजे म्हणून बरोबर तो साप मातोश्रीकडे आला म्हणून उद्धव ठाकरे सारख्या सापाला राज साहेबांनी टाळी द्यायचं का हा राज साहेब विचार करतील। 2024 ला भाजपचा पराभव होईल असं संजय राऊत म्हणतात संजय राऊतांनी हेही सांगितलेलं की उद्धव ठाकरे 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील संजय राऊतांनी हेही सांगितलेलं पुढची 10 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असेल संजय राऊतांनी हे पण सांगितलेलं की शिंदे सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार मग एप्रिलची तारीख आली संजय राऊत हे सकाळी उठून अशाच पद्धतीची आता मला वाटलं की रात्रीच 90 मारतात कदाचित सकाळची सवय सुरू झाली असेल त्याबरोबर म्हणून ते सकाळी हे सगळे वक्तव्य करत असताना नेमकं किती शुद्धीत असतात हा आता तपासण्याचा विषय झालेला आहे कारण काल संसदेमध्ये भाषण करण्याच्या अगोदर त्यांनी 90 मारली होती का हा जरा मला त्याच्या आजूबाजूच्या आता सांसदांना थोडं विचारलं पाहिजे खासदारांना कालचा प्रश्न विचार ना सर पनवेल कोर्टाने नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा आणि त्यांचा असा एक आदेश काढल्यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला काय सांगाल आपल्याला असं आहे की सार्वजनिक जीवनामध्ये अशा पद्धतीचे गैरसमज तयार होतात आणि जे पनवेलच्या लोअर कोर्टाने आदेश दिलेले आहे त्या एफआयआर स्क्वॉश करण्यासाठी मी गेल्या शुक्रवारी म्हणजे आता परवाच्या शुक्रवारीच आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे आज त्याची तारीख आहे आणि आज तारखेमध्ये आपल्याला माननीय हायकोर्ट मला न्याय देतील असं म्हणजे स्पष्ट माझं मान्य आहे म्हणून एकदा तो आता तो विषय कोर्टात असल्यामुळे त्याच्याबद्दल जास्त भाष्य करू शकणार नाही पण एकदा कोर्टाचा निकाल आला तर विस्तृत पद्धतीने आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला ती माहिती देईल।